नौकरी आणि मुदत सेवानिवृत्तीचं आयुष्य त्याच्यामध्ये दुसरा टप्प्यातला शेवटचा दिवस आला आहे. आणि मग तुम्ही उद्यापासून दुसऱ्या इनिंगमध्ये जाणार आहात, दुसरी इनिंग खेळायची आपल्याला, दुसरा डाव खेळायचा आहे, तर तो डाव खेळताना कमकुवत मनानं, नाराज मनानं न होता उत्साही मनानं, म्हणजे माझा समजुतीचा पहिला दिवस आहे, जन्माचं नव्हे, मला समज आलेलं आहे, आता मला पहिल्या दिवसापासून जगायचं आहे, अशी धारणा तुम्ही जर तुम्ही धरलात तर आयुष्य तुमचं जास्त वाढेल. बऱ्याच ठिकाणी काय होतं मॅडम, शिक्षण त्याच्यामध्ये आपल्याला आपली मुलामध्ये राहायची सवय असते, मुलीमध्ये राहायची सवय असते, गंगात राहायची सवय असते, आणि आपण असं एकाग्र पडलो की मग काळजी चिंता या बाकीच्या गोष्टीवर जास्त जातो. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला आवड आहे शिक्षणाची, संगीताची आवड आहे, तर हे थोडंसं बाह्य म्हणजे सेकंड इनिंगची सवय लागेपर्यंत तुमचं मुलगी इनिंग आहे की ऑनलाईन असेल अभ्यासक्रम, आपल्या मैत्रिणींकडे जाणं येणं असेल, बाह्य पाहुण्यांकडे जाणं येणं असेल, नोकरीच्या निमित्तानं आपल्याला या गोष्टी घडत नाही, पण या कालावधीमध्ये जास्तीत जास्त या गोष्टी करा, उद्घाटन करा, त्याच्याबद्दल तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठीचं जे निवेदन आहे ते नियोजन करा. कधी तुम्ही विमानात बसलाय, इंगाडे मामा कधी विमानात बसलाय, तात्पुर साहेब तुम्ही, कन्सल साहेब तुम्ही, गाडेबा साहेब तुम्ही, आता शिंगाडे मामा कसं जोडीनं बसलेत असं विमानात जोडीनं बसून तुमचं घेऊन या. आणि खूप चांगल्या पद्धतीनं आयुष्य आपल्याला जगता येतं, ते आयुष्य जगण्याचं कौशल्य स्किल तुम्ही आजमावा, लोकांमध्ये राहा, चांगल्या लोकांमध्ये राहा खूप असा, आणि जगताना जोडीदाराला विसरायचं नाही. त्याचं कारण असं आहे, मी माझ्यावरनं सांगतो, माझ्या मुलाचं लग्न आता दिवाळीमध्ये झालं, ते व्हॉट्सअपवरती आलेलं मला तसं तसं वाटतंय, ते मुलं मोठी केली, शिकवली, पण सून आली आणि घेऊन गेली. मुलगी मोठी केली, शिकवली, जावे आला आणि घेऊन गेला, राहिले फक्त दोन, तू आणि मी, कसं जगायचं आज ठरवू आणि उद्यापासून कसं जगू. धन्यवाद. नियत व्यवहार समजवटीनंतर स्वतःचा कार्यक्रम काय करायच्या वतीनं या ठिकाणी आपल्या कार्यालयाचे प्रमुख म्हणजे विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थितीचा हा संपन्न होत आहे, ज्यामध्ये आमच्या कार्यालयाचे उत्तराधिकारी शिक्षक भगिनी वामन आणि शिक्षक कडक, त्याच्यानंतर आमचे पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर पानसरे आणि आमचे आयसीडीएस कार्यालयाचे वाहनचालक, तसेच ग्रामविकास अधिकारी सातपुते हे या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत, त्याचबरोबर आमच्या जुन्नर तालुक्यातून पदोन्नतीने सहाय्यक लेखाधिकारी म्हणून आमचे सहकारी भरत गाणेकर यांना पदोन्नती मिळाली आहे, ते मुळशी तालुक्यात जात आहेत. तरी या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आलो आहे. अचानक आपल्या कार्यालयामध्ये आपले वाणी साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचंही कार्यालयाच्या वतीनं मी श्री डी पी ओ साहेब ठाकरे सरांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. सर्वांच्या वतीनं सर्वांनी आपलं जगी सर्व सुखी, सेवानिवृत्तीचा कालावधी हा अतिशय चांगला जावो, आरोग्यदायी जावं असं संपन्न प्रार्थना करतो, आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी कार्यालय प्रमुख महेश सरांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद. Okay, sir. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.